कर्नाटक मध्ये हिजाबचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. बोर्डाच्या परीक्षांना हिजाब परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही असे आदेश कर्नाटक सरकारने काढलेत. कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी हे आदेश काढलेत. याआधीही त्यांनी हिजाब परिधान करून येणाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल असं म्हटलेलं होतं. हिजाब प्रकरणामध्ये तातडीनं सुनावणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली होती, मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळलेली होती. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24